आदरणीय देवेंद्रजींनी काल उल्लेख केला की आम्हा कुणी का सगळ्याच कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्या नेत्यांबद्दल बोलत असताना आम्ही विचार करून बोलावं. जेव्हापासून आमच्या गोपीचंद पडळकरजींनी ही टीका केलेली आहे तेव्हापासून मी बघतो आहे की संसदेमध्ये एका बाजूनी ताई 70,000 करोडच्या सिंचन घोटाळ्यावर कारवाईची मागणी करतात, राज्याचा नेता होण्याचा अतिशय आतुर झालेल्या त्या दादांचा पुतण्या पिंपरी चिंचवडला जाऊन दादांवर टीका करतो. गोपीचंद पडळकरांनी किती चुकीचं बोललं आहे ह्याच्यावर तो गोपीचंद पडळकरांना घेरतो. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, महायुतीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. असं असताना जसं आदरणीय देवेंद्रजींनी काल उल्लेख केला की आम्हा कुणी का सगळ्याच कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्या नेत्यांबद्दल बोलत असताना आम्ही विचार करून बोलावं आणि ते खरं असलं तरी मला आठवतं महाविकास आघाडीचं सरकार असताना किंवा महाविकास आघाडीच्या सरकारनंतर पण जोपर्यंत अजितदादा पवार महायुतीमध्ये आले नाही सातत्याने संजय राजाराम राऊत हे त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करायचे, त्यांच्याविरुद्ध अग्रलेख लिहायचे. आणि जेव्हापासून आमच्या गोपीचंद पडळकरजींनी ही टीका केलेली आहे तेव्हापासून मी बघतो आहे की संसदेमध्ये एका बाजूनी ताई 70,000 करोडच्या सिंचन घोटाळ्यावर कारवाईची मागणी करतात आणि संसदेच्या बाहेर येऊन अजितदादांचा हा अपमान झाला आहे असाही उल्लेख करतात, राज्याचा नेता होण्याचा अतिशय आतुर झालेल्या त्या दादांचा पुतण्या पिंपरी चिंचवडला जाऊन दादांवर टीका करतो आणि मग गोपीचंद पडळकरांनी किती चुकीचं बोललं आहे ह्याच्यावर तो गोपीचंद पडळकरांना घेरतो. माझा मुद्दा एवढाच आहे की जो न्याय किंवा जी टीका गोपीचंद पडळकरांवर आज केली जाते की मित्रपक्ष असून पण अजितदादांवर टीका का होते, मग महाविकास आघाडीच्या काळात संजय राजाराम राऊतला आवर घालण्याचा का प्रयत्न झाला नाही, त्याचा थोबाड बंद करण्याचा का प्रयत्न झाला नाही, ह्याचा असा अर्थ होतो का की संजय राजाराम राऊत जो बोलत होता त्याला महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ लोकांचं किंवा असं म्हणायचं का सिल्वर ओकचं मुक्त सहमती होती त्यांना सांगितलं गेलं होतं, कारण का संजय राजाराम राऊत ही सकाळची चहा असो किंवा सकाळचा शर्ट असो हा सिल्वर ओकला विचारल्याशिवाय घालत पण नाहीत किंवा पीत पण नाही. म्हणून ज्या अर्थी ते आमच्या अजितदादांवर सातत्याने तेव्हा टीका करायचे ह्याचा हाच अर्थ होतो की त्यांना टीका करायला कोण लावायचं किंवा त्यांना मुक्त सहमती होती. आणि जो न्याय तुम्ही संजय राजाराम राऊतला लावलाय तोच राय गोपीचंद पडळकर का लावावं एवढं स्पष्ट मी माझ्या ट्विटवर म्हटलेलं आहे. रोहित पवार असं म्हणतात की भाजपचे जे मोठे नेते आहेत ते मुद्दामून असं छोट्या नेत्यांना असं वक्तव्य करायला लावत आहेत, भाजपचं हे राजकारण आहे असं रोहित. म्हणजे माझं तेच माझ्या ट्विटवर मी सांगितलंय ना, म्हणजे ह्याचा अर्थ आहे का की संजय राऊत सारख्या छोट्या नेत्याला सिल्वर ओकवरून किंवा त्यांच्या कुटुंबातून, कारण का ज्या द्वेषाने आज स्वतः रोहित पवार द्वेष अजितदादांचं करत असताना आम्हाला दिसतात, नातेवाईक असून पण त्यांच्या उणीधुणी काढत असताना आपल्याला दिसतात. थेट संसदेमध्ये ताई जेव्हा अशा बोलतात की 70,000 करोडची तुम्ही कारवाई सिंचनाच्या घोटाळ्याची कारवाई करा आणि माझा एकच भाऊ नाही आहे, म्हणून हा जो द्वेष आहे तो द्वेष पहिला संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून बाहेर निघायचा का हाच तर प्रश्न माझा आहे. म्हणून जो रोहित पवार आत्ता म्हणतोय तो त्यांनाही लागू होतो, म्हणजे संजय राजाराम राऊतला सुपारीच दिलेली हे स्पष्ट होत आहे आजच्या तारखेला. राष्ट्रवादीचे
असू शकतं, कारण का अजितदादांच्या शिवाय बारामती कोणालाही जिंकणं शक्य नाही. अजितदादांनी ज्या पद्धतीने तळागाळातल्या नेत्यांना सांभाळलं, वाढवलं, मोठं केलं, ताकद दिली, म्हणून त्यांच्या नाव घेतल्याशिवाय कोणीही ना खासदार बनू शकत ना कोणीही आमदार बनू शकत, हे सरळ स्पष्ट आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर सुरज चव्हाण जे राष्ट्रवादी अजितदादांचे प्रवक्ते आहेत, ते असं म्हणतात की नारायण राणे हे लघु सक्षम. एक लक्षात घ्या, चिरीमिरी लोकांबद्दल तुम्ही प्रश्न विचारू नका आणि माझे गणेश उत्सव खराब करू नका. सर, तुम्ही आज दुसरं एक ट्विट केलेलं आहे, भाजप युवा मोर्चा नाही, मी उडी बिडी काय घेतलेली नाही आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी देशाच्या हितासाठी, भारताच्या हितासाठी अतिशय महत्वाची भूमिका घेतलेली आहे. जो कार्टा आमच्या देशाच्या विरुद्ध भूमिका घेतो, देशविरोधी जो कार्टा आहे, त्या अशा कार्ट्यांना आपण आपल्या मुंबईमध्ये येऊन अशा पद्धतीचे कार्यक्रम करायला द्यायचे का? तो कोण तो शेरगिल आलेला तुम्हाला आठवत असेल, तेव्हा महाविकास आघाडीच्या लोकांनी काय सर्जिल कोण होता तो, उस्मान सर्जिल, आता त्यांचं नाव पण चालायला आठवत नाही, पण सर्जिल उस्मान जो होता त्याला हे लोक बसवला, मातोश्रीमध्ये त्याचा मसाज वसाज करून त्याला फार संरक्षण त्याचं दिलं. पण हे आता महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे ना, हे काय उद्देश इथे अशा पद्धतीचे देशविरुद्ध कोण गद्दार अगर येत असतील तर त्यांना सुखरूप दोन पायावर जाऊन द्यायचा का? ही भूमिका आज आमच्या भारतीय युवा मोर्चाने घेतलेली आहे, मुंबईच्या अध्यक्षांनी घेतली आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. उद्या पोलिसांनी त्या पद्धतीने कारवाई करावी, संबंधित जे कोण कार्यक्रम करणार आहे त्यांनी ह्याबद्दल विचार करावा, नाहीतर त्याचे उद्या अगर हातपाय तुटले मग त्याची गॅरंटी किंवा त्याचे जबाबदार आम्ही लोक नाही.